निलेश लंके काय सोपं आहे काय, माझ्या याच्यावर आता काय शरीर येतो, मी आपला एकदम साधा राहतो। मर्द रांगडा दिलाचा राजा अस्सल फौलाद तू। साधारण 3 वर्षापूर्वीचा काळ आहे। एका विषाणूनं माणसातली माणुसकी संपवली होती। रक्ताची नाती सुद्धा एकमेकांना विसरली होती। त्या विषाणूचं नाव होतं कोरोना। आणि त्याच महामारी जेव्हा पोटची स्वतःची पोरं सुद्धा आई बापाला वाऱ्यावर सोडून देत होती, बाकी तर नात्यांनी मात्र मातीच खाल्ली होती। त्या काळात पार्नेर मधील एक व्यक्ती मात्र माझं काय व्हायचंय ते होऊ द्या, पण माझ्याकडं मदतीसाठी आलेला प्रत्येक माणूस जगला पाहिजे याच भावनेतून सर्वांना कवेत सामावून घेत त्यांना ठणठणीत बरं करत होता। अनेक सासूरवासींचा तो हक्काचा भाऊ झाला, अनेक वृद्धांचा तो लेख झाला, अनेक गोरगरीब सर्वसामान्यांचा देवदूत झाला होता। त्याच्या केवळ अस्तित्वानंच जणू कोरोनाचा विषाणू पराभूत झाला होता। कोरोनाग्रस्त आणि मृत्यूच्या अंधाराच्या दरम्यान तो उमेदीचा सूर्यप्रकाश घेऊन उभा होता। त्याचं नाव पारनेर तालुक्याचे आमदार लोकनेते निलेश लंके। कोरोनाच्या भीषण संकटाशी दोन हात करून हजारो नागरिकांना जीवनदान देणारा हा माणूस आजही लोकांच्या हृदयस्थानावर विराजमान आहे त्याच्या समर्पक वृत्तीमुळे। खरे तर घनगर्द वृक्षाच्या सावलीत अनेक वाट सरू विसावतात, त्याला दुवा देतात आणि पुढे चालत राहतात, पण त्या वृक्षाचा प्रवास भव्य वृक्ष काढून घ्यावं लागतं, मगच तो आकाशात पाहू शकतो। पारनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार निलेश लंके असाच एक भव्य वृक्ष आहेत। प्रतिकूल परिस्थितीच्या भीषण अंधारात त्यांचा जन्म झाला, पण परिस्थितीशी दोन हात करून निलेश लंके ज्या पद्धतीने आकाशाकडे झेपावले तो प्रवास मोठा प्रेरणादायी आहे। पारनेर सारख्या सदैव दुष्काळी तालुक्यात त्यांचा जन्म झाला। हा तो पारनेर तालुका ज्याच्या पाचवीला कायम दुष्काळ, दैन्य आणि दारिद्र्य पुजलेलं। रोजगार हमीच्या कामावर माती टाकता टाकता अनेक हात कायमचे माती आड झालेले। या कठीण परिस्थितीतही निलेश लंके नावाचं नेतृत्व काळाच्या छातीवर पाय देऊन रुजलं। लोकांनी ते जपलं आणि वाढवलं देखील। उशा पायथ्याशी खळखळणाऱ्या कुकडी आणि मुळा तरीही कायम तहानलेल्या अशी उभ्या महाराष्ट्राला ओळख असणारा पारनेर, सेनापती बापटांची जन्मभूमी, पाराशा ऋषींची तपोभूमी आणि अण्णा हजारेंची कर्मभूमी असलेल्या तालुक्यातील पानलोटाचा मूलमंत्र देणाऱ्या पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मतदारसंघातील मूलभूत प्रश्न देखील वर्षानुवर्षे प्रलंबित। तालुक्याची निर्मिती झाल्यापासून ही तहानलेली धरती वाट पाहत होती एका भगीरथाची, आणि ती प्रतीक्षा संपली 10 मार्च 1980 रोजी। याच दिवशी हंगा या गावी मातोश्री शकुंतला व शिक्षक पिता ज्ञानदेव लंके यांच्या पोटी या अवलियानं जन्म घेतला। या नुकत्या जन्मलेल्या बाळाचं पाचवीला नामकरण करताना कोणाच्याही ध्यानी मनी नसेल की हाच बालक मोठा होऊन पारनेरचे नाव 7 समुद्रापार पोहोचवेल। अगदी लहानपणापासून निलेश रावांनी आपल्या नेतृत्वाची चुनूक दाखवायला सुरुवात केली होती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अपार निष्ठा आणि ग्रामदैवत हंगेश्वराचे आशीर्वाद यांच्या जोरावर निलेश लंके यांनी अगदी लहान वयातच गावातच संघटनात्मक काम सुरू केले। इयत्ता 12वीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ITI केले। नोकरीसाठीची वनवन कामी आली नाही, साधी शिफारस देखील मिळाली नाही। तात्पुरत्या स्वरूपात एका कंपनीत किरकोळ नोकरी केली, पण नोकरीत रमणारं हे नेतृत्व नव्हतं। ही नोकरी त्यांनी लवकरच सोडली आणि हंगा गावच्या कल्याणासाठी ते सक्रिय झाले। उदरनिर्वाहासाठी त्यांनी गावातच छोटे हॉटेल सुरू केले, पण समाजसेवा आणि परोपकारी स्वभावामुळे हॉटेलही बंद पडले। पारनेर मधील एका सभेला जात असताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद निलेश लंके यांना मिळाले आणि इथून पुढे बाळासाहेब हेच आपले विठ्ठल आणि मातोश्री हीच आपली पंढरी मानून या पठ्ठ्यानं पुन्हा मागे वळूनच पाहिले नाही। एक सर्वसामान्य शिवसैनिक ते शिवसेनेचे तालुका प्रमुख पद त्यांना मिळाले। मिळालेल्या संधीचं सोनं करीत याच पदाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी त्यांनी काम सुरू ठेवले। निराधारांचे ते आधार बनले। सन 2010 साली ते गावचे सरपंच झाले। धर्मपत्नी राणीताईंना 2012 साली पंचायत समितीला सुपागानातून निवडून आणून उपसभापती केले। राजकारण करीत असताना त्यांनी छत्रपती शिवरायांप्रमाणे प्रामाणिक मावळे साथीला घेतले। अहोरात्र मेहनत, गोरगरिबांच्या कल्याणाचा ध्यास घेऊन निस्वार्थीपणे आपल्या कामाचा धडाका सुरूच ठेवला। गावोगावी निलेश लंके प्रतिष्ठानच्या शाखा सुरू करून मोठे संघटन उभे केले। त्यांच्यातील नेतृत्व आदरणीय पवार साहेबांनी ओळखले। त्यांना 30 जानेवारी 2019 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश दिला। पक्ष प्रवेशानंतर लंके यांनी गावोगावी जनसंवाद यात्रा काढली। थोरा मोठ्यांचे केवळ आशीर्वाद नाही तर मुलाची मदत देखील मिळाली। संघर्ष, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सर्वसामान्य कुटुंबातील निलेश लंके 24 ऑक्टोबर 2019 रोजी आमदार झाले। मताधिक्य होतं तब्बल 61,000 मतांचे। समाजसेवेचे व्रत हाती घेतलेला सर्वसामान्य कुटुंबातील माणूस
आमदार झाला होता. पारनेर नगर मतदारसंघाला हक्काचा आमदार मिळाल्याने जनता आनंदली. कोरोना काळात हा पठ्ठ्या मदतीसाठी थेट रस्त्यावर आला. राज्याबाहेरील जनता व कामगारांसाठी सुपात जेवण्याची राहण्याची अगदी चपलांपासून तर घरी पोहोचवण्यापर्यंतची व्यवस्था केली. ही मदत तब्बल 2,00,000 लोकांपर्यंत पोहोचली. एवढ्यावरच ते थांबले नाही तर सुरुवातीला पारनेर तहसील कार्यालयानंतर टाकी डोकेश्वर दुसऱ्या लाटेत भाळवणीला आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिराची उभारणी केली. कोरोना योद्धा म्हणून त्यांनी जगभर ख्याती झाली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मनातील भीती घालून त्यांना बरे करण्यासाठी स्वतः आरोग्य सेंटर मध्ये थांबून त्यांनी तब्बल 33,500 रुग्णांना यशस्वी उपचार देऊन बरे केले. जणू काही ते या रुग्णांसाठी देवदूतच ठरले. या कार्याची दखल घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक पुरस्कार मिळाले. जागतिक दर्जाची ख्याती लाभलेल्या या माणसाचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत. कोणताही अहंकार गर्व अभिमान त्यांना शिवला नाही. विविध योजनेच्या माध्यमातून त्यांनी पारनेर नगर मतदारसंघात आतापर्यंत जवळपास 1,700 कोटी रुपयांचा निधी खेचून आणलाय आणि विकास कामांचा डोंगर उभा केला आहे. नवरात्रीत माता भगिनींना मोहटा देवीचे दर्शन आणि निलेश लंके हे जणू 7 वर्षापासूनचं समीकरणच झालं आहे. मुस्लिम माता भगिनींसाठी खेड शिवापूर दर्गा तर मुंबई स्थित पारनेरकरांसाठी हा एकवीरा मातेचे दर्शनही त्यांनी घडून आणले. मतदारसंघ तसेच मतदारसंघाच्या बाहेरील रुग्णांसाठी राज्यात सर्वाधिक मुख्यमंत्री सहायता मदत निधी खेचून आणण्यातही त्यांचा लौकिक आहे. रात्रभर प्रवास जेवणाची अवेळ तरीही सर्वसामान्य जनतेच्या प्रेमापोटी निलेश लंके यांचा जनता दरबार रोज सकाळीच घरी भरतो. प्रत्येक जणाची आपुलकीनं विचारपूस करून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात ते धन्यता मानतात. प्रश्न कोणताही असो तो सोडवण्याची धमक रक्तातच लागते. वर्षानुवर्ष के रेंचा प्रश्न प्रलंबित होता. या भागातील लोक संदिग्ध मनस्थितीत होते पण या प्रश्नी स्वतः रणगडाखाली झोपण्याचा इशारा देत आमदार लंके यांनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवला. परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा दिला. सामाजिक आध्यात्मिक राजकीय क्षेत्रात काम करत असताना आमदार लंके विकास कामातही 4 पावले पुढेच आहेत. मतदारसंघातील रस्ते, जलजीवन, अभ्यासिका, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, आदिवासी मुला मुलींसाठी शाळा, पारनेरला न्यायालयाची इमारत अशी कित्येक कामे आज अल्पावधीत त्यांच्या नावावर झाली. कारण असं म्हणतात की एक माणूस एकटाच 100 पावले पुढे गेला तर त्याला विकास आणि प्रगती म्हणत नाही, पण एकच माणूस 100 माणसांना घेऊन फक्त 1 पाऊल पुढे गेला तरी त्याला खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक विकासाची प्रगती म्हणतात. आणि हीच दूरदृष्टी घेऊन सर्वसामान्य घरातील अनेक तरुणांमध्ये समाजसेवेची इच्छा प्रबळ करत त्यांना राजकारणातही या अवलियानं मानाचं स्थान दिलं आहे. एखाद्या उजाड माळरानाला हिरवगार स्वप्न पडावं तसं दुष्काळानं गांजलेल्या संपूर्ण दक्षिण नगर जिल्ह्याला पडलेलं निलेश लंके हे देखणं स्वप्न आहे. वर्षानुवर्ष तहानलेल्या धरणी मातेसाठी थेट स्वर्गातून गंगा आणणारा हा भगीरथ आहे. जनसेवेचं अहोरात्र ब्रीद घेतलेला हा अवलिया जात धर्म प्रांत या पलीकडे झटतोय ते केवळ मानव सेवेसाठी. गरज आहे ती फक्त आपल्या आधाराची, सहकार्याची आणि आशीर्वादाची. तुम्हाला काय करायचं कुणी दाखल करा. चला आज आधी पत्र करतो लोकांना लवकर असं तिकडे प्रोग्रामला पाणी भरवा.
समजलं. Hey.